हरिकृष्ण डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सहजानंद पार्क फेज 2 प्रकल्प. संपर्क 9823278195. झारखंड राज्यातील गिरिडीह जिल्ह्यातील श्री सम्यक शिखर अर्थात पारसनाथ पर्वतराज हे जैन समाजाचे तीर्थस्थळ असून हे तीर्थस्थळ पर्यटन स्थळ करण्याच्या हालचाली झारखंड सरकारने सुरू केल्यात. या निर्णयाच्या विरोधात नाशिकमध्ये जैन समाजाच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलन करून मुंडन आंदोलन करण्यात आले. झारखंड सरकारने हा निर्णय तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. सम्यक शिखर हे स्थळ जैन समाजाचे तीर्थस्थळ असून इथे आजवर जैन समाजाचे 20 तीर्थकर हे मोक्षाला गेलेत. हे स्थळ पर्यटन स्थळ झाल्यास इथे पर्यटकांकडून नुकसान होण्याची तसेच धार्मिक भावना दुखावण्याची कृती घडू शकते अशी भावना या समाज बांधवांनी व्यक्त केली आहे. सम्यक शिखर जे झारखंड राज्यात वसलेलं जैन समाजाचं सर्वोच्च तीर्थ आहे. जैन समाजाच्या 24 तीर्थंकरांपैकी 20 तीर्थंकर येथून मोक्षास गेलेले आहे. इथला एक एक कण कण पवित्र मानला जातो. प्रत्येक जैन माणूस हा जीवनात एकदा भावना वाहतो का मी एकदा जीवनात कधीतरी सम्यक शिखरजीची यात्रा करेल ज्यामुळे मला मोक्ष मिळेल, मला पुण्य मिळेल. या पवित्र तीर्थस्थळाला झारखंड राज्याने आणि केंद्र सरकारने पर्यटन स्थळाच्या सूचीमध्ये नोंदलेले आहे आणि यामुळे संपूर्ण जैन समाज आक्रोशित झाला आहे. हे जर पर्यटन स्थळ झाले तर तेथे वेगवेगळे व्यापार येतील, वेगवेगळे रिसॉर्ट उघडतील, दारूच्या दुकाने उघडतील आणि वेगवेगळे अनैतिक व्यवहार होतील, ज्यामुळे जैन समाजाचं हे स्थान पवित्रता भंग होईल. याच्या विरोधात देशभरामध्ये आम्ही आंदोलन करत आहोत. त्याच्याच अंतर्गत आज आम्ही हे मुंडन आंदोलन करत आहोत. शहरातल्या देशातल्या प्रत्येक शहरामध्ये 5-5 व्यक्ती या मुंडन आंदोलनामध्ये सहभागी होऊन सरकारचा निषेध करीत आहे. आमची मागणी कशी आहे, जे शिखरजीला पर्यटन स्थळामध्ये घोषित केलेलं आहे त्या पर्यटन स्थळाच्या सूचीतून बाहेर काढून त्याला पवित्र स्थळ म्हणून घोषित करावे. 9 न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक.